महाराजाला असं लटकी ते बल्लीला असले टाळधारी उपयोग आहे का मग तसल्या टाळधाऱ्याचा काही उपयोग आहे का? पण इथं पहा किती सुंदर वातावरण आहे, अगदी जुळून आलेला खेळ आहे. आता कुठं कुठं जुळून नाहीयेत महाराज, जुळून आणावं लागतो, जुळून आणावं लागतो. एका पोराचं लग्न झालं, लग्न पोराशीच होतात ना तुमच्याकडे, पोराचं पोरीच असं लग्न म्हणजे जमलं ते लग्न जमलं. लग्न जमल्याच्या नंतर ते ब्राह्मण देवा म्हटले ओ नवरदेव. आता नवरदेव फुल रेंज असते महाराज त्याला, कधी लग्न आहे चारीची चारी काढे चारी काढा रे. त्या नवरदेवाला नुसतं लग्नात राम राम घाला राम राम हे म्हणतात राम राम इतका स्वर लांबी तो. त्याच नवरदेवाला अनुभव आले अंगण ते या जगात येतच ते बरं का. पण माझं इतकं इतकं आलेलं नाही ना बरं का. ऐका लग्नामध्ये त्याला जर राम राम घातला तर ते काय म्हणतोय राम राम. आणि तेवच राम राम त्याला एका वर्षाने घाला, त्याला म्हणलं राम राम ते म्हणतो राम राम. आणि तेवच राम राम पुन्हा त्याला एखादं लेकरू झाल्यावर घाला, त्याला म्हणलं ना राम राम ते म्हणतो महाराज माझ्याच नाही. असं असतं आहे का ना. तसं ते लग्न फुल रेंज मध्ये असतो नवरदेव. ते नवरदेव बामन म्हणला ओ नवरदेवा ते तांदूळ नाही तर खडी साखर नाही नारळ नाही खारीक नाही वाटी नाही ते आणा ना. ते नवरदेव त्या बामनाला म्हणला घ्यानराव भागून. काय म्हणला भागून घ्या ना. आता ब्राह्मण देवाला राग आला महाराज. ब्राह्मण देवा म्हणले भागून घ्या म्हणजे हे कुठं भागून घ्यायची गोष्ट आहे का, भागून घ्यायची गोष्ट आहे का. ब्राह्मण देवा म्हटले जाऊ देवा भागून तर भागून. ब्राह्मण ते ब्राह्मण देवाने ऍडजस्टमेंट केली. आता लग्नाची वेळ झाली म्हटले चला नवरीचे मामा नवरदेवाला घेऊन या. तुम्ही झोपले तर नाही. नवरीचे मामा कोणाला घेऊन या म्हणले नवरीला घेऊन या. आता ती नवरी काय आलीच नाही, नवरी करीत होती मेकअप. मामा मस्त पिकअप घेऊन गेला पण ते नवरीचा मेकअपच उरकला नाही. नवरी येईनच कुठून आहे ना. ते काय म्हटला ते मामा आणायला गेला त्या ब्राह्मणाला एवढा चान्स सापडला म्हणला भेटे भागून घे म्हणतो तुम्हाला. नवरदेव म्हटला ते ब्राह्मण म्हटले या चला सगळे जण आले का पोहोचल्या का अक्षदा. आणि ब्राह्मणाने डायरेक्ट शेवटची मंगलाष्टी का तदेव लग्न सुधी नंद देव तारा बलन चंद्र बलन देव विद्या बलंत. ते नवरदेव म्हणला ते म्हणलं काय झालं ते म्हणलं नवरी नाही ना आली. ब्राह्मण म्हणले मग आता घे ना भागून जमल का तसं तसं जमल का नाही जमणार. तसं टाळकरी जर चांगले असले भागवा भागवी जर नसली तर कीर्तन चांगलं. आणि जर टाळकरी चांगले नसले ना मग एक सांगतो तुम्हाला माणसानं तिसऱ्या दिवशी माणसांनी माणसाची केलेली माती ते तिसऱ्या दिवशी सावडायला कामाली लक्ष देऊन आहे का बरं खबर का द्यावा. माणसाने जर माती माझी माती जर तुम्ही केली माझी माती तिसऱ्या दिवसा तुम्हाला सावडायला कामाला येईल. पण टाळकऱ्यांनी आणि साऊंड सिस्टीम वाल्याने कीर्तनकाराची केलेली माती सावडायला जे कामाला येत नाही बाबा पुन्हा सगळं सगळं इसकुबा होऊन बसतो. म्हणून या ठिकाणी सुंदर निवेदन आहे तुमचं, अगदी गोड निवेदन आहे कडे. म्हणून ज्याचे टाळकरी चांगली त्याचं कीर्तन चांगलं आणि ज्याची भाऊबंदकी चांगली त्याचा संसार चांगला. महाराज जर आज भाऊ भावाला मांडायला तयार नाही आपलं भावापासून इतकं लांबलं बरं का नाही, इतकं लांबायचं काही कारण नाही. आणि हे खऱ्या अर्थानं आज काळाची गरज आहे का नाही. आज भाऊ भावाला बोलायला तयार नाही, बाप लेकाला बोलायला तयार नाही आणि लेक बापाला बोलायला. अशी परिस्थिती सध्या या जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणून भावाचं नाव घेतलं बरं का विठाला विठाला. तर किती दिवस जगायचे महाराज आपल्याला आहे का नाही. क्या भरोसा आहे साथ देती नहीं रे किसी का, साथ देती नहीं रे किसी का, क्या भरोसा इस जिंदगी का. काय काय खरंय महाराज आहे का नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणता देवा पहा ना माझ्या देवता इतके माणसं मिळले, इतके माणसं मिळले. महाराज म्हणले किती मिळले. देव म्हटलं महाराजांना किती मिळले. तर जगद्गुरु म्हणतात आता मी आला पण मी आला 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 आता मी आला पण मी आला
भरोसा है इस जिंदगी का इकड़े का ग्रास गिळी सत्ता नाही आता काळ नको नको माना गुंतू माया जाळी काळ आला जवळी कधी येईल कधी घेऊन जाईल काही सांगता येणार नाही म्हणून याच जन्मामध्ये सगळ्या काही गोष्टी घडतात हे नाही पण हा जन्म मिळणं सुद्धा फार कठीण गोष्ट आहे दुरापास्त गोष्ट आहे बाकी सगळं काही मिळेल तुम्हाला पण मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे का नाही किती अवघड आहे तुम्हाला एक श्लोक सांगतो बरं का पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत सर्व पुनर्लभ्यम न च शरीर पुन्हा पुन्हा ते शरीर पुन्हा पुन्हा नाही एकदाच आहे तुम्हाला पैसा पुन्हा भेटेल है का नाही पुनर्वित्तम पुनर्वित्तम म्हणजे तुमचा गेलेला पैसा फार तुम्ही आता सर्व वयस्कर माणसे तुम्ही तुम्हाला अनुभव असतील काही माणसं कित्येक पैसे ज्यांचे गेले आणि पुन्हा त्यांचे ते पैशावाले झाले म्हणजे पुनर्वित्तम पुनर्मित्रम आपले मित्र जर आपल्यापासून दुरावले गेले तर मित्र सुद्धा तुम्हाला परत भेटतील पुनर्भार्या भार्या म्हणजे बहीण भार्या म्हणजे भार्या म्हणजे पत्नी म्हणजे हे ऐकत येत का नाही कसं असतंय माहिती का वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेविन शास्त्र हे का नाही वक्ता तो वक्ता नो हे श्रोता जर चांगला नसेल तर वक्त्याने किती जरी वक्तव्य केलं तर त्याला काही अर्थ राहत नाही वक्त्याचं किती श्रोता ऐकतोय आणि किती ऐकण्यापेक्षा किती तत्परतेने ऐकतोय हे फार महत्वाचं असतं बा विठाला हा विठाला इकडून नळी फुंके सोनारे इकडून तिकडे जाई वारे हे काही कामाचं नाही एकदा काय झालं एक साधू महात्मा पुराणिक महात्मा पुराण सांगत होते पुराण पुराण म्हणजे तुम्ही म्हणता पुळीतलं पुराण कोणतं पुराण हा सहा शास्त्र अठरा पुराण है का नाही त्याला म्हणायचं ग्रंथ सांगत होते ते पुराणिक बाबा आणि ग्रंथ सांगत असताना असा ते श्रोता असा तल्लीन झाला निस्ता म्हणायचं ते श्रोता महाराज बोलले की तो काय म्हणायचा खरे महाराज महाराज म्हणले वा 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 10 वर्षात हा श्रोता भेटला कडे मला इतका तत्परतेने ऐकणारा बोललो की काय म्हणतोय खरंय महाराज पण महाराज जरा आता महाराज दररोज एका गावचं पाणी पिलेले असते महाराज म्हणले याची परीक्षा घ्यायला पाहिजे आपण नेमकं खरं ऐकतोय खोटं ऐकतोय हे का नाही महाराज म्हणले ऐका ऐका भाविकचन हो तो म्हटला बोला महाराज श्रोता महाराज म्हटले ऐका एकदा असं घनदाट जंगल होतं तो श्रोता म्हणला खरंय महाराज महाराज म्हणले एकदा सुसाट्याचा वारा सुटला श्रोता म्हणतो खरंय महाराज महाराज म्हणले इतका वारा सुटला सारे झाड सारे डोंगराची डोंगर एका जागेवर आले आणि त्याचा मोठा पर्वत तयार झाला श्रोता म्हणला खरंय महाराज बर का महाराज म्हणले हे जरा चाभरा दिसतो मी खोटं सांगतो तरी हे काय म्हणतोय खरंय महाराज महाराज म्हणले त्या पर्वतावर एक आग्या मोहळ बसलं तो म्हणला खरंय महाराज महाराज म्हटले ते आग्या मोहळी एके दिवशी उठलं ते म्हणला खरंय महाराज महाराज म्हणले त्या आग्या मोहळाच्या सगळ्या माशा एका गुराळावर गेल्या तो म्हटला खरंय महाराज महाराज म्हटले तिथं गेल्याच्या नंतर सगळ्या माशांनी एक एक ढेप उचलली तो काय म्हटला खरंय महाराज माशी एक एक ढेप उचलत असती का तरी श्रोता काय म्हणतोय खरंय महाराज महाराज म्हटले अरे हे जरा चाभरा दिसतो महाराज म्हटले मला आतापर्यंत कळलं नाही की मी मूर्खाला कथा सांगतोय तो म्हणला खरंय महाराज असं जर श्रोता असेल तर मग कीर्तन करण्यात वक्तव्य करण्यात काही उपयोग आहे का हा मग तुम्ही तत्परतेने ऐकताय ना सांगा मग कुठं चाललं होतं आपलं म्हणा कीर्तनात कुठं चाललं होतं आपलं हा नाही भाऊबंदेबी नाही है का नाही काही भेटेल पण आपल्याला शरीर भेटणार नाही है का नाही हा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या भार्या म्हणजे हा बायको पत्नी तिकडे विदर्भात गेला तर त्याला बाई म्हणतात है का नाही बाई सुद्धा अनेक भागाचा तो फरक आहे महाराज म्हणतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या म्हणजे बायको सुद्धा तुम्हाला परत भेटेल आता तुम्ही बऱ्याचशा घटना पाहिल्या असतील एखाद्याची बायको मरू नाही पण मिली लोक त्याला कार्यक्रम त्याचा लावतात महाराज लोक आहे का बरोबर लावतात म्हणजे त्याला बी मनातून गुदगुल्यात होत असत्या एक जणाची बायको मेली मेल्यानंतर वडील लागला रडायला मोठ्या मोठ्या रडायला लागला
रडला रडला माती बीती करून आले. लोक लोक म्हणायचे शामराव कस काय करायची का. नगर निगम म्हणला करायचीच नाही. आणि दोन चार वर्षांनी परत म्हणला कसं झालं माहिती का, आता लेकराचे बिले हाल चालू झालेत मला असं वाटतंय. दिली लोकांनी करून म्हणजे पुनर पुनर्भार्या म्हणजे तुम्हाला पत्नी सुद्धा पुन्हा भेटेल आणि पुनर्मही मही म्हणजे जमीन जमीन सुद्धा तुम्हाला पुन्हा भेटेल. पण ऐका महाराज म्हणतात नच शरीर पुन्हा पुन्हा हे शरीर पुन्हा भेटणार नाही. किती अवघड आहे शरीर भेटणं, फार अवघड आहे. एक एक योनी कोटी कोटी जन्मायचे आणि कोटी वेळा मरायचे. किती वेळा जन्मायचे फजित किंवा किती व्हावे. इतक्या इतक्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला एक एक येवणीमध्ये एक एक कोटी वेळा जन्माला यायचे पुन्हा मरायचे. इतकं हे मनुष्य पण मिळणं फार अवघड आहे का नाही. दुरापास्त गोष्ट आहे. पण महाराज म्हणतात जितकं मनुष्य जन्म मिळणं अवघड आहे त्याच्यापेक्षाही साधू जीवन म्हणजे साधू भेटणं अवघड आहे. आपण मी बेसुरी माणूस बेसुरी माणूस कवा जन्माला येतो माहिती तुम्हाला. बगळा मारला की बेसुरी माणूस जन्माला येतो. ज्याच्याकडून बगळ्याची हत्या झाली तो बेसुरी जन्माला येणार आणि ज्याच्याकडून निंदा घडली त्याला टक्कल पडणार. शास्त्र बरं काय. ज्याच्याकडून बगळा मिळाला तो बेसुरी जन्माला आला आणि जो निंदा हाणणार निंदा याची त्याची त्याला काय पडणार. इथून पुढं विचार करा कोणाची निंदा. आणि सध्या लय वाईट काळ आलाय महाराज. सतीश महाराजांनी किती चांगलं प्रमाण म्हणून द्या सतीश होय आपलाच आहे राव है का नाही. काय काय आरडून आरडून आरडत आहे आपलंच आहे. पण चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती राहिली नाही. आपण किती चांगलं करू द्या कीर्तन किती चांगलं करू द्या उद्या त्याला लोक म्हणणार बरं बोलत होतं पोरग वयाच्या मानाने वयाच्या मानाने बरं बोलत होतं.
कितीही चांगलं जरी केलं तरी लोक आजकालचे चांगलं म्हणायला तयार नाहीत हे कडे. म्हणून महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी. म्हणजे किती अवघड आहे बुवा. सुरुवात अशी केली बहु या शब्दानं केली. बहु हा शब्द अनेक वचनी शब्द आहे. बहु म्हणजे किती एवढं एवढं की एवढं. बहु या शब्दाचा व्यास किती मोठा काढा अंत लागेल का त्याचा. बहु या शब्दाचा तुम्हाला जर विचारलं समुद्रामध्ये पाणी किती काव टेलर किती पाणी समुद्रात 10,000 लिटर 20,000 लिटर 100,000 लिटर 1 कोटी लिटर सांगता येईल का. समुद्रातल्या पाण्याची व्याप्ती आपल्याला मोजमापण आपल्याला करता येत नाही. समुद्रामध्ये किती पाणी हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे किती बहु बहु म्हणजे किती किती हा गणित त्याचं गणितच नाही भाऊ. ऐका नाही हा बहु शब्दाचा अर्थ आहे. किती इतकी अवघड असणारी संत भेट आहे. किती अवघड किती अवघड बहु अवघड किती अवघड. समुद्रात पाणी किती त्याच्या इतकंच. आभाळाची व्याप्ती किती ती आभाळा एवढीच आहे बाबा. मग संत भेट किती अवघड आहे बहु अवघड आहे. म्हणजे भेटणं फार दुरापास्त गोष्ट आहे. पण इतकी जरी अवघड असेल पण ती संत भेट अशक्य नाही बरं का. अशक्य नाही. संत भेट अवघड जरी असली तरी संत भेट अशक्य नाही. संत हे भेटतात. कितीतरी तुम्हाला उदाहरण देऊन सांगता येईल. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये वाल्या कोळ्याने काय फोन केलं का संत भेटण्याकरता या आणि मला भेटच द्या. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये संत आले आणि भेटल्याच्या नंतर त्याच्या जीवनातली ती परिपूर्णता परिपूर्णतम अवस्थेला वाल्याचा वाल्मिक झाला. ही संत संगतीचा म्हणून आहे भाऊ. विठ्ठला संत भेटलं भेटणं अवघड आहे पण भेटतच नाही. अशक्य अशक्य मात्र गोष्ट नाही. संत हे भेटतात. अवघड आहे पण अशक्य नाही. आणि संत जर भेटले तर संत भेटल्याच्या नंतर कळणं फार अवघड कळणं मात्र अवघड गोष्ट आहे. संत हे आपल्यात राहतात. संत हे आपल्यातच राहतात. पण हे संत हे संत पण मिरवत नसतात. मी संत आहे मी संत आहे. लोकांना कसं आहे माहिती का. माळ घातली धोतर घातलं पांढरा शर्ट घातला फेटा बांधला की झाला संत. पण याला संत म्हणत नाही. संतांचे हे बाह्य लक्षण झाले आहे का नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा इथपर्यंत पुढचं नाही. पुढचं अवघड आहे का नाही. हृदयी कळवळा वैष्णवाचा आणि ते जर कळवळा या तुळशी माळ गळा ह्यांच्या घालणाऱ्याच्या हृदयामध्ये जर असेल तर ते अशा आपल्यासारखे आपल्यात राहणारच नाहीत भाऊ. विठ्ठला विठ्ठला गोडी आईची गोडी मिळवली गेली ते पुन्हा इकडं नाही ना. एकदा त्या परमतत्वाला पोहोचल्याच्या नंतर हे माई पदार्थाकडे येण्याची वृत्तीच राहत नाही ना. शिल्लकच राहत नाही. काही काही खाली शिल्लक राहत नाही. त्याला म्हणायचं संत. आणि हे संत संतत्व सिद्ध करत नसतात. आपलं संतत्व जगासमोर मांडत बसत नाही संत. माऊली ज्ञानोबाईची ओबी सांगू का तुम्हाला. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडिये माझी दडे महिमे भेने. याला म्हणायचं संत. हे जर नाही कळलं याच्या पुढची ओवी जोडून घ्या. चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिसे पण मिरवी जगा माझी. आता संत आता आपल्या परिसरामध्ये संत होऊन गेले. बंकट स्वामी महाराज बंकट स्वामी महाराज म्हणित होते का असे मी संत मी संत मी संत. आणि मी संत म्हणणारा संत होतच नाही. आणि ज्या दिवशी तो मी संत असा म्हणेल त्याच्यावर अशी राम रहीम सारखी हारगड आल्याशिवाय राहतच नाही भाऊ. विठ्ठला विठ्ठला राम रहीमला काय समजत होते लोक. काय समजत होते. देव समजत होते देव आहे का नाही देव. पण तो काय म्हणायचा मी संत. लोकांनी उचलून आत टाकला. याला म्हणायचं जंत. हे असे जंत किती हे आपल्याला भेटतात पण अशा जंतांची कधी खंतच करायची नाही. विठ्ठला विठ्ठला संत संत ओळखण्याकरता त्याला संतच व्हावं लागतं. तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. संत हे संतांना ओळखता येतात किंवा संत हे देवाला ओळखता येतात. संत ते कवण आणि हे जाणे खूण केशी राजा. फक्त देवाला संत ओळखता येतात. संत हे ओळखणं फार दुरापास्त गोष्ट आहे. फार अवघड गोष्ट आहे का नाही. हो संत नव्हती जगा माणसा Thank you.
सारखी समुद्र नदी नवे पहिगा समुद्राला नदी म्हणून चालणार नाही पाषाण म्हणून ये लिंगा दगड आहे का नाही पाषाण म्हणून ये लिंगा पाषाणाला पिंड म्हणून चालेल का नाही चालणार आहे का नाही त्याला पिंडच व्हावं लागतं आणि संत नव्हती जगा माणसा त्या सारखे माणसासारखे संत संत तो फार वेगळे संत ही व्याख्या फार वेगळी आपल्या आपल्यापेक्षा आपल्याला आपण त्याचा विचारही करू शकत नाही त्याला म्हणायचं संत आणि असे संत या संतांच्या सत्संगतीमध्ये जर गेलो तर संतांच्या संगतीमध्ये जर गेलं तर आपलं नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बाबा विठ्ठल विठ्ठल संत संगतीमधले माणसं श्री सद्गुरू गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही भूमी आहे का नाही आपण स्वामी महाराजांना पाहिलेली काही माणसं अजून आहेत आहेत का नाही का नाही स्वामी महाराजांना स्वामी महाराजांचं काय व्यक्तिमत्व होतं हे पाहणाऱ्यालाच माहिती असेल पाहणाऱ्याला आहे का नाही ज्यांना स्वामीला पाहिले ते स्वामी आणि आजकाल म्हणून घेणारे स्वामी मग त्या स्वामीत आणि ह्या स्वामीत ज्यांना स्वामीला पाहिले त्यांनाच कळल यालाच म्हणायचं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आहे का नाही तरीच मेहमान त्यांच्या संगतीमध्ये जे गेले त्यांना ज्यांनी अनुभवले त्यांना संत ओळखता येतील संत ओळखणं एवढी गोष्ट सोपी नाही आणि असे संत जर आपल्या जीवनामध्ये भेटले तर त्या संत संगतीचा महिमा फार अवघड आहे संत अरे तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल ना पुण्यवान पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे पुण्यवान त्या संत सज्जना संतांच्या नामातला जो महिमा आहे त्या नामातली जी ताकद आहे अरे संतांचं जर दररोज नाव जर घेतलं तर आपण पुण्यवंत झाल्याशिवाय राहणार नाही काय कडे मोक्ष पदाला गेल्याशिवाय राहणार नाही हा संतांच्या नामाचा महिमा आहे आणि संतांच्या संगतीचा महिमा तुम्हाला सांगू का आहे का एकदा काय झालं वचिष्ठ आणि विश्वामित्र वचिष्ठ आणि विश्वामित्र हे समकालीन समकालीन दोघं होते बरं काही समकालीन समकालीन मित्र म्हणू आपण थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याकरता मित्र वचिष्ठ आणि विश्वामित्र आणि विश्वामित्र हे राजर्षी होते राजर्षी आणि वशिष्ठ हे ब्रह्मर्षी होते ब्रह्मर्षी ही पदवी राजर्षीपेक्षा मोठी आहे का नाही ब्रह्मर्षी पदवी राजर्षी पेक्षा मोठी आणि राजर्षी ही पदवी ब्रह्मर्षी पेक्षा लहानी पण एक असं त्यात गमक होत विश्वामित्राने ही 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मर्षी वशिष्ठाने सुद्धा 60,000 वर्ष तपश्चर्या केली दोघांचाही परमार्थ सारखा मग विश्वामित्राला वाटायचं मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली तरी मला हे विश्वामित्र वशिष्ठ मला राजर्षी का म्हणतात बरं मला सुद्धा ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे अशी कोणाची इच्छा विश्वामित्राची विश्वामित्राला वाटायचं मला सुद्धा ब्रह्मर्षी म्हणावं ह्यांना का ब्रह्मर्षी म्हणतात विश्व वशिष्ठ आले की विश्वामित्राला सारखं म्हणायचे काय हो ब्रह्मर्षी विश्वामित्राला काय म्हणायचे काय हो राजर्षी काय हो राजर्षी आणि राजर्षी म्हटलं की विश्वामित्राचं डोकं हालायच विश्वामित्राला वाटायचं मला ह्यांनी ब्रह्मर्षी म्हणावं एके दिवशी विश्वामित्र वशिष्ठाला म्हटले ओ वशिष्ठ मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली तुम्ही 60,000 वर्ष तपश्चर्या केली याचा न्याय निवाडा झाला पाहिजे म्हणले मला सुद्धा तुम्ही ब्रह्मर्षी तुम्ही वशिष्ठ हे साधू होते वशिष्ठ विश्वामित्राला म्हणतात याची काही गरज नाही याची काही आवश्यकता नाही याचा न्याय निवाडा करण्याची कोण मोठं कोण लहान याच्या साधूचं अंतकरण असं असतं बरं का वशिष्ठ म्हणतात याची काही गरज नाही विश्वामित्र म्हणतात तुम्हाला याची काही गरज नाही हे बरोबर आहे पण मला रात्रंदिवस झोप येय ना याचं काय करायचं आहे का नाही मला झोप येय ना याचं काय करायचं बरं ब्रह्मर्षी म्हणले विश्वामित्र म्हटले वशिष्ठ म्हटले विश्वामित्राला बरं चला कुठं जायचं विश्वामित्र म्हटले इथं तिथं कलियुगात चांदे गावात जर ज्ञान एवढा करायला गेलं तर आपलं ज्ञान एवढं होणार होईल का मृत्यू लोकांमध्ये बापुल्याला खरं बोलणार ना आई बापाला खरं बोलणार बोलती का नाही बोलत खरं या मृत्यू लोकांमध्ये आपला काही खरा निवड न्याय निवाडा होणार नाही सत्य लोकांमध्ये चला सत्य लोकांमध्ये कुठं ब्रह्मदेवापाशी ब्रह्मदेवापाशी गेल्याच्या नंतर आपला नक्कीच न्याय निवाडा झाल्याशिवाय राहणार नाही हे दोघं जण ब्रह्मदेवापाशी आले आणि ब्रह्मदेवाला म्हणतात आमचा न्याय निवाडा करा हे वशिष्ठ आहे हे विश्वामित्र आहे हे विश्वामित्राला राजर्षी विश्वामित्रच बोलतोय बरं का ब्रह्मदेवाला विश्वामित्र ब्रह्मदेवाला म्हणतो हे मला म्हणते राजर्षी राजर्षी मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली वशिष्ठाने 60,000 वर्ष तपश्चर्या केली सांगा बरं ब्रह्मदेव तुम्हाला पटतंय काही ब्रह्मदेव म्हटलं तुम्ही दोघं मला सारखे गड्या
समजा टेलर तुमच्याकडे वनवे महाराज आणि मी आलो, सांगा वनवे महाराज मोठा का मी मोठा? नाही तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला प्रश्न पडन का नाही कोणाला मोठं म्हणा? वनवे महाराजाला मोठं म्हणलं तर मला राग येतोय, आणि मला मोठं म्हणा तर वनवे महाराजाला राग येतोय. ब्रह्मदेव म्हटले नाही नाही काय करा, माझ्याच्याने काही शक्य नाही, मी सांगतो त्यांना तुम्ही बोलून आणा, मग तुमचा न्याय निवडा होईल भाऊ. असं तर काही न्याय निवडा होऊ शकत नाही. ते विश्वामित्र म्हटले सांगा कोणाला बोलवायचंय. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात जा सूर्याला बोलून घेऊन या, सागराला बोलून घेऊन या, आणि शेषाला बोलून घेऊन या, तिघा जणाला बोलून घेऊन या, तुमचा न्याय निवडा. न्यायच होतोय. वसे विश्वामित्राला वाटलं काय एवढी शिक्षा सोपी गोष्ट आहे, मी जातो म्हणलं मी आणतो त्यांना. कोणाला? सूर्याला आणणं म्हणजे एवढं सोप आहे, सागराला आणणं म्हणजे एवढं सोप आहे, आणि शेषाला आणणं म्हणजे एवढं सोप आहे का? पण विश्वामित्राला वाटलं काय आपली एवढी ताकद आहे, एवढं राज्य करतोय म्हणला मी, मला येत नाही काही, मी जातो म्हणला मी. ब्रह्मदेव म्हणले जा काही अडचण नाही, जा म्हटलं. विश्वामित्र गेला सूर्याकडं आणि सूर्याला म्हणतोय सूर्यदेवा चला माझ्या बाजूने साक्षी द्यायला द्या. चला कोणाच्या? अहंकार त्याचा जागा झाला. तो म्हणतो माझ्या बाजूने साक्षी द्यायला चला. सूर्य म्हटले काही हरकत नाही राजर्षी विश्वामित्र तुमच्यासोबत यायला मला काही हरकत नाही, पण ऐका ना माझी जागा कोण सांभाळेल? आता सूर्याची जागा सांभाळणं म्हणजे काय कांडीचं काम आहे. सूर्याची जागा जोक नाही ना, आपला साधा चुलीतला इसतो कशी आपलं बसणं शक्य नाही. तुम्ही आता जर शेकायला बसले सकाळी सकाळी तर बसू शकता का? किती मिनिटं बसू शकता तुम्ही चुली पुढं हरा पुढं? दोन मिनिटं सुद्धा नाही बसू शकत. आणि सूर्याची आग काय कमी आहे का? इतकं तर असं तेज आहे त्या सूर्याचं, आणि त्या सूर्याची जागा सांभाळायची. विश्वामित्राला म्हटले सांभाळा. विश्वामित्र म्हणतात काही सांगा हे आपल्याला नाही जमायचं भाऊ. ते सूर्य म्हटलं विश्वामित्राला बघा ना तुम्ही 60,000 वर्ष तपश्चर्या केली ना, करा थोडं खर्च पुण्य काहीतरी करा. विश्वामित्र म्हणले आपलं बस की बातच नाही हो. विश्वामित्र नाराज झाले म्हणले चला पुढे, अजून दोन ऑप्शन आहेत ना. सागराकडे आले, सागराला म्हणतात सागर भगवान परमात्मा चला माझ्या बाजूने साक्षी द्यायला. सागर म्हणतोय मला यायला काही अडचण नाही, पण मला माझ्या माझी येण्याची सोय करा येण्याची. सागर कळतो तुम्हाला? सागर नावाचा सागर नाही, सागर टी सेंटर नाही, सागर म्हणजे समुद्र. समुद्र आता समुद्राला जर येण्याची सोय केली तर चांदेगाव तरी राहील का? समुद्र निघाला. आता समुद्र जर निघाला सुनामी पेक्षा भयानक परिस्थिती होईल ना. आणि विश्वामित्र समुद्र म्हणतो विश्वामित्राला माझी येण्याची सोय करा मी येतो. विश्वामित्र म्हटले हे तर मी फेल वातावरण आहे गाडा, चला पुढे. कुठं आले आता? शेषाकडे आले. शेषाकडे आणि शेषाला विश्वामित्र म्हणतोय शेष भगवंता चला माझ्या बाजूने साक्षी द्यायला. शेष तसाच म्हटला. शेष काय म्हणतो? मला यायला काही अडचण नाही, पण माझी जागा सांभाळा ना. आता शेषाचं काय काम आहे? की पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे. कोणाच्या डोक्यावर आहे? शेषाच्या. साधं एखाद्या माणसाच्या डोक्यावर कुटुंब असलं, कुटुंब जर एखाद्या माणसाच्या डोक्यावर असलं आणि दुसऱ्या माणसाकडे जर कारभार दिला तर त्याला 2 वर्ष तर काहीच मिळ लागत नाही घरातला. लागतो का? नाही मिळ लागत. आता पृथ्वी डोक्यावर घ्यायची कोणाच्या? विश्वामित्र म्हटले ते शेष म्हणतात माझी जागा सांभाळा म्हणे घ्या पृथ्वी डोक्यावर. ते म्हणला आणि घेतली तर अजिबात समतोल हल्ला नाही पाहिजे, इकडे तिकडे झाला नाही पाहिजे. जर हल्लं तर किती कोप होईल सृष्टीचा. अजिबात हे समतोल ढळला नाही पाहिजे. तुमच्या ज्याने होत आहे का? म्हटले हे आपल्याच्याने होत नाही. म्हणले मग जा. आलं नाराज होऊन बिचार, नाराज झालं. नाराज झालं इकडे ब्रह्मदेवाकडे आला. कोण? विश्वामित्राचं सांगतोय मी बरं का. विश्वामित्र ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला म्हणतात ब्रह्मदेवा तुम्ही असे माणसं सांगितले आणायचे की ते कवच येऊ शकत नाही, दुसरे सांगणार आहो. ते म्हणले तुम्हाला जसे 3 ऑप्शन होते तसं अजून आमचं 1 ऑप्शन शिल्लक आहे. कोण? वशिष्ठ. म्हणलं तर बोलून येऊ द्या ना. वशिष्ठाला म्हटले काय जाताय का तुम्ही? वशिष्ठ म्हटले आता साधू अंतकरण. ते म्हणले प्रयत्न करून बघतो आले तर. ही नम्रतेचं लक्षण आहे, हे साधूचं लक्षण आहे. प्रयत्न करून बघतो. वशिष्ठ निघाले आणि सूर्याकडे आले आणि सूर्यदेवाला नमस्कार केला. म्हणजे सूर्यदेवा नमस्कार, माझ्यासोबत यावं लागतंय आमचा न्याय निवाडा करण्याकरता. शब्दातला फरक पहा बरं का. वशिष्ठ काय म्हटले? माझ्या बाजूने साक्षी द्यायला चला. आणि विश्वामित्र म्हणतोय माझ्या बाजूने साक्षी द्यायला चला. आणि वशिष्ठ काय म्हणतात? आमच्या दोघांचा न्याय निवाडा करायला चला. ही साधूची शब्दाची ताकद म्हणावं लागेल बरं का. आणि सूर्याला गेल्याच्या नंतर सूर्याचा तोच प्रश्न माझी जागा सांभाळा. वशिष्ठानं काय केलं?
त्यांची काय म्हणतात कमरेला बांधतात ते तुमच्याकडे काय म्हणतात लंगोटी आहे का नाही ती लंगोटी काढली ना अशी सूर्याच्या जागेवर फेकली सगळं पृथ्वीचं तापमान अगदी जशाला तसं व्यवस्थित अशी बात इकडे तिकडे नाही साधूची ताकद आहे बरं का ऐका लंगोटी टाकली आणि लंगोटी टाकली तापमान बरोबर म्हणले चला माझ्यासोबत आला सूर्य निघाला कोणासोबत वशिष्ठासोबत आले सागरापाशी आले आणि सागराला म्हणतात सागर भगवान परमात्मा यावं लागतंय सागर म्हणला माझ्या यायला काही अडचण नाही पण माझी जाण्याची सोय काय वशिष्ठानं असं कमंडलू काढलं म्हणले बसायात कशात कमंडलू मध्ये सागराने येड्यात काढलं कोणाला वशिष्ठाला म्हणले कमंडलू मध्ये मी कुठं बसत असतो का पण वशिष्ठ विनयाने म्हणतात प्रयत्न करून तर बघा बसण्याचा प्रयत्न करून बघा नाही बसले तर माझा मी वापस जाईन है का त्याला काय एवढं ज्यावेळेस सागर त्या कमंडलू मध्ये यायला लागला त्यावेळेस सगळा सागर कमंडलू मध्ये बसला तरी सुद्धा कमंडलू मध्ये जागा अजून शिल्लकच होती ही साधूची ताकद आहे का जगामध्ये दोन ब्राह्मण असे होऊन गेले देवा झोपले देवा बर का ब्राह्मण असे दोन होऊन गेले असे ब्राह्मण दोन होऊन गेले ते एकाचं नाव आहे काय एकाचं नाव अगस्ती आणि दुसऱ्याचं नाव आहे वशिष्ठ विठ्ठला विठ्ठला ब्राह्मणाला हे ब्रह्मकर्म करत असताना अगदी फार नियम आहेत महाराज फार नियम आहेत त्यांचे ते आचमना करतात जे पाणी आचमन करतात करता ना तुम्ही आचमन आचमन करण्याकरता इतकं ते कर्म त्यांचं क्लिष्ट आहे ते आचमन करण्याकरता थोडंफार जर जास्त पाणी झालं तर त्या ब्राह्मणाला दारू प्यायल्याचं पातक घडतं इतकं आणि ती इतक्या कर्मामध्ये अडकणारे ब्राह्मण आणि त्याच्यातून निपुण जाणारे ते ब्राह्मण बरं का आणि ते तसे होते हे दोघ ऐका एकानं एका घोटात पिऊन टाकला काय समुद्र जोवरी तोवरी सिंधू करी गरजा आणि जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा देखले नाही जवळ त्या अगस्ती ब्राह्मणाला बघितलं नाही तोपर्यंत असा समुद्र असा लाटा काय मारायचा उड्या काय हाणायचा माझे इतकं मोठंच काय कोण माझे इतकं मोठं कुणीच नाही म्हणायचा अगस्ती ऋषी आले नाही का घोटात पिऊनच टाकले कुणी अगस्ती म्हणून आणि दुसरे वशिष्ठ आले कमंडलू मध्ये सगळा भरला निघाले कुठं आता आले शेषाकडं आणि शेषाला म्हणतात शेष नारायण भगवान परमात्मा तुम्हाला आमच्या सोबत यावं लागतंय शेष म्हटले माझी जागा कोण सांभाळेल वशिष्ठानं त्यांचा दंड काढला दंड म्हणजे काठी काठी काढली ना अशी लावली पृथ्वीला खाली बरं का पृथ्वीचा समतोल अगदी अगदी जाग्यावर अगदी डळमळ सुद्धा नाही आणि म्हटले चला शेष नारायण तिघ जण कोणापाशी आणलं ब्रह्मदेवापाशी या तिघा जणाला हजर केलं आणि आता ब्रह्मदेव विश्वामित्राला म्हणतात विश्वामित्र न्याय न्यायाचं उत्तर सांगू का तुम्हाला कळलं न्याय देऊ का तुम्हाला कळला विश्वामित्र असं आईस्क्रीमच झाला मग तो म्हणला न्यायी 60,000 वर्ष तपश्चर्या केली राव ह्या माणसाने सुद्धा 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मी जाऊन हे तिघ जण आले नाही यांच्यासोबत अगदी सहजासहजी 10-15 मिनिटात तर जाऊन आणले विश्वामित्र पॅकच झाला विश्वामित्र ब्रह्मदेव म्हटले सांगा काय करायचं पण विश्वामित्र म्हटला काय नाही म्हणे वशिष्ठच मोठे पण मला एक विचारायचं या वशिष्ठाला की वशिष्ठ महाराज तुम्ही ह्याला आणण्याकरता नेमकी कोणती पुण्याई खर्च केली बा तुम्ही मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली पण यांना आणण्याकरता नेमकी तुम्ही पुण्याई कोणती खर्च केली त्यावेळेस वशिष्ठ म्हणतात यांना आणण्याकरता थोडस सत्संगाचं पुण्य खर्च केलं किती शब्द पहा ना थोडस मग लय मोठं जर खर्च केला असतं तर त्यांनी जागेवर बोलून घेतले असते सगळे विठ्ठला विठ्ठला हा संत संगतीचा महिमा आहे आणि आता संत संगतीचा महिमा संतांच्या महिम्याचा जर विचार केला तर संतांच्या महिमा हा दोन पद्धतीचा महिमा आहे बरं का एक अलौकिक महिमा आहे आणि दुसरा लौकिक महिमा आहे लौकिक महिमा आणि अलौकिक महिमा लौकिक महिमा जो केला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरांनी लौकिक महिमा कशाला म्हणायचं चालविली जाडा Oh,
गर्व द्विजांचा हरविला अलौकिक महिमा ज्या वेळेस माऊली ज्ञानोबा राहायला न्याय भेटत नव्हता, आई वडिलांना देहांत प्रायश्चित घेऊन सुद्धा न्याय देत नव्हते. ऐका, त्या ब्रह्मसभेमध्ये ज्ञानोबा राय आणि निवृत्तीनाथ दादा गेले आणि ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ दादा गेल्याच्या नंतर त्यावेळेस ज्ञानोबा राय न्याय मागतात आणि ब्राह्मण म्हणतात की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. ऐका, देहांत प्रायश्चित घेऊन सुद्धा न्याय द्यायला तयार नाही. त्या ठिकाणी त्या ब्रह्मसभेमध्ये ते ब्राह्मण होते, वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, त्याची जशी पदवी तसं त्यांच्या डोक्यावर पगड्या होत्या. ज्याच्याकडे जितकी विद्वत्ता तितकी त्याच्या डोक्यावर पगडी मोठी, अशा पगड्याचे त्या ब्राह्मण त्या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न बसलेले. आणि त्या बैठकीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय म्हणतात आम्हाला न्याय द्या. त्यावेळेस ते म्हणतात न्याय वगैरे काही नाही. निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबा रायला म्हणतात चला ज्ञानोबा, ज्ञानराज दादा चला तुम्ही इथून, काही गरज नाही आपल्याला या न्यायाची, काही गरज नाही. ज्ञानोबा राय म्हणतात थांबा ना, मला एक शब्द फक्त बोलू द्या यांना, या ब्रह्मवृंदांना फक्त मला एक शब्द बोलू द्या. निवृत्तीनाथ दादा म्हणतात बोला. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा राय त्यांना बोलतात ना, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात हे ब्रह्मवृंद हो ऐका, माझ्या हृदयामध्ये जसा देव आहे तुमच्या हृदयामध्ये तसाच देव आहे ना, जसा माझ्या हृदयामध्ये देव आहे तसा तुमच्या हृदयामध्ये सुद्धा देव आहे. म्हणजे सर्वाघटी राम, देहा देही एक, सगळ्यांच्या हृदयामध्ये राम आहे. मग ते ब्राह्मण म्हणतात हे तत्वज्ञान आम्हाला सांगू नका. ते पंडित लोक म्हणतात हे तत्वज्ञान आम्हाला सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जसे वेद बोलता तसा बाहेर एक रेडा उभा आहे, तू बोलेल का वेद? माऊली ज्ञानोबा म्हणले का नाही बोलणार, बोलणार. म्हणले दाखव बरं बोलून. रेड्या मुखी वेद, हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि तो सर्व इतिहास तुम्हाला माहिती. रेडा वेद बोलू लागला. हा ज्ञानोबा रायचा किंवा संतांचा लौकिक महिमा हे का नाही? लौकिक या शब्दाचा अर्थ चमत्कार. चमत्काराचा महिमा म्हणजे लौकिक महिमा. आणि एक म्हण आहे बघा, चमत्कार केल्याशिवाय कुणी नमस्कार करेल? चमत्कारच करावा लागतो, त्यावेळेस नमस्कार घडत असतो हे का नाही? त्यावेळेस तो दे संतांनी हा लौकिक महिमा केला. का लौकिक महिमा केला? तर गर्व द्विजांचा हरविला, हे जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांचा गर्व हरण करण्याकरता साधू संतांना हा लौकिक महिमा करावा लागला हे का नाही? भगवान बाबा असतील, भगवान बाबा कशावर ज्ञानेश्वरी वाचत होते? पाण्यावर. पाण्यावर हा भगवान बाबाचा लौकिक महिमा आहे बरं का, असं म्हणतात बुवा. हे म्हातारे माणसं जे वयोवृद्ध माणसं ते सांगतात की चाकरवाडीच्या ज्ञानेश्वर महाराजांना एका दिवशी दोन कीर्तन केले. ही गोष्ट खरी का खोटी सांग? खरी. खरी खरी ना? आम्ही एक ऐकले. तुम्ही साक्षीला आहेत ना? मग ऐका, माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी दोन कीर्तन केले. हा माऊली ज्ञानोबा रायच्या जीवनातला लौकिक महिमा झाला. लौकिक कशा करता? या लोकांना दाखवण्याकरता, संतांचं महत्व यांना कळायला पाहिजे म्हणून हा लौकिक महिमा साधू जीवनामध्ये साधूंनी केला. आणि साधूंचा अलौकिक महिमा काय? तर अलौकिक महिमा सांगत असताना जगद्गुरु म्हणतायत अशा साधू संतांना जर तुम्हाला आलिंगन दिलं तर आठ गोष्टी तुम्हाला ताबडतोब भेटतील. अगदी संक्षिप्त शब्दामध्ये त्याचं वर्णन करताय, तो अलौकिक महिमा आहे बघा साधू जीवनातला. अलौकिक महिमा संतांच्या आलिंगनातला कोणता?
आलिंगन घडे तो म्हणून हसले तुम्ही त्यांच्या लक्षात आलं चाल कशाची कसे चाल पोरण बदलून गेल सार बदललंय सगळं आहे का नाही कसा विचार केला तर बदललंच आहे महाराज आहे का नाही सगळं बदलून गेले सध्या काहीच राहिले नाही काहीच राहिले नाही आतापर्यंत ही आतापर्यंत सांगत होतो चेहरे सगळे पडले होते महाराज ते म्हणले होते वशिष्ठन कुठं विश्वामित्रने आणलंच कशाला आहे माणसाने इकडं इकडेच राहून द्यायचे त्यांच्या जागेवर लटिक येते लटिक येते रुचे आणि साच कोणानं बचे असा कलीचा महिमा विठ्ठला विठ्ठला आणि त्याला कसं माहिती काय जीवन जगायला बी कोणता पिक्चर येते आता म्हणलेलो मी हा सैरा सतीश महाराजांनी बघितला काय सतीश महाराजांचा डिस्प्लेच गेलाय तर काय बघ सतीश महाराजांचे काय काय टच पॅड सुद्धा टच पॅड आहे त्यांचा अजून फक्त डिस्प्ले गेलाय ब्राईटनेस वाढत नाही कमी होत नाही त्यांचा सर ते काय काय म्हणले नाव त्याचं सैराट आहे का नाही आणि त्याचा दिग्दर्शक कोण आहे कुणी लिहायला हा पिक्चर काय नाव आहे त्याचं नागराज नाव बी जबरदस्त आहे त्याचं नाग आणि राज नागराज मंजुळे मंजुळे म्हणजे गोड गोड मंजुळ काय मंजुळ आहे हो आपण नाहीत का सतीश महाराजांचा आवाज काय मंजुळ आहे हो मंजुळ म्हणजे सुंदर गोड छान आहे का नाही असा तो छान नागराज नागराज मंजुळे बार दिमागबाज माणूस आहे महाराज असं डोकं लावलं संतांच्या पुढचं डोकं लावलं ते आणि कसं आहे जग जग ओळखता आलं पाहिजे बरं का समाजामध्ये जगत असताना जग ओळखता आलं पाहिजे चतुर माणूस पाहिजे चतुर उगा गायबणा असल्यावर काय उपयोग आणि ह्या आजच्या काळात तर गायबणा माणसाचं काही खरंच नाही महाराज हुशार माणूस पाहिजे हुशार हुशार जर माणूस नसला एक काय झालं एक राजा होता बरं का एक राजा आता आता लगेच चेहरे असे राजा हे बोललं की फ्रेश होते लोक एक राजा होता आणि राजा एका भविष्यकाराकडे गेला बरं का निलेश भविष्यकाराकडे गेला आणि भविष्यकाराकडे गेल्याच्या नंतर राजा म्हणतो त्या भविष्यकाराला ओ भविष्यकार महाराज आमच्या प्रधानजीचं भविष्य सांगा बरं काय म्हटला चतुर लोक चतुर लोकांचंच या जगामध्ये काम आहे याकरता सांगतो बरं का ते राजा म्हणतो आमच्या प्रधानजीचं आमच्या बिरबलाचं भविष्य सांगा ते भविष्यकार म्हटले तुमचा प्रधान जो आहे ना ते उद्या मरणार काय म्हटला तो तुमचा प्रधान उद्या मरणार आणि ते खरं झालं ना त्या भविष्यकाराचं मेला उद्या दुसरा दिवस उजाडला आणि प्रधानच गेला मरून आणि तिसऱ्या दिवशी तो भविष्यकार राजाच्या घरी आला आणि तो म्हणला राजा साहेब तुमचं भविष्य सांगू का राजा काय म्हणला भविष्यकार म्हणतो तुमचं भविष्य सांगू का ते म्हणला माझं भविष्य अजिबात सांगू नको काय म्हणला माझं भविष्य अजिबात सांगू नको ते म्हणला माझं ऐकून तर घ्या म्हणला तुमचं भविष्य सांगतो आता राजा आपलं भळच असं दगडाचं काय करून म्हणला बरं जाऊन सांग आणि ते राजाचं भविष्य सांगा लागला कोण ते भविष्यकार तो राजाचं भविष्य सांगताना तो काय म्हणला ऐका राजा साहेब तुमचं भविष्य असे मी मेल्याच्या नंतर 3 दिवसांनी तुम्ही मरणार आहे कोण मेल्याच्या नंतर भविष्यकार मेल्याच्या नंतर 3 दिवसांनी राजा मरणार आहे आता राजाचं डोकं मोठे माणसं लशाने असते असं काही समजायचं काही कारण नाही राजा म्हणला त्या प्रजेला बोलून घेतलं म्हणला इकडे 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 सगळेजण ते म्हणला ह्या भविष्यकाराच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे इथून पुढे याला नीट जपा लक्षात आलं ना तुमच्या याला म्हणायचं डोकं असं जर डोकं असं तर जगात लोक जगून देतात नाही तर जगून देत नाही इतकं हुशार लागतं माणूस जर हुशार नसला तर कोण कुठं पैसा नाही असे आता लेकर हे तुमच्या गावातले लेकर जर हुशार आहे कुठं कुठं लेकर लई चित्रे लेकर पोरगा आलं आणि मला म्हटलं महाराज तुम्ही महाराज दिसतात मी म्हणलं हा अवतारावरून तुला कळत असं ना महाराजाचं ते म्हणलं हा महाराजच दिसतात आहे महाराज ऐका कीर्तन करतात वाटतं म्हणलं हो कीर्तन करतो तुझ्या मनात ते म्हणलं माझ्या मनात कीर्तनच करतात तो म्हटला ऐका महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का प्रश्न मी म्हणलं गप ना जाय घरी
ते म्हणलं मग कशाला महाराज झाला तू ते असं मी काय म्हणलं ते मला कशाला महाराज झाला जाय निघून मी म्हणलं आपली चव घ्यायला लागले सतीश महाराज आहे कडे मी म्हणलं बरोबर विचार मी बी थोडी डिअरिंगच केली म्हणलं विचार ते मला असा नसतो विचारित मी जर प्रश्न विचारला तर तुम्हाला 200 रुपये द्यावं लागतील उत्तर जर नाही आलं काय म्हणलं देव मी जर प्रश्न विचारला आणि तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर तुम्हाला किती रुपये द्यावं लागतील 200 मी म्हणलं बर बर आणि मी जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते मला 100 देईन ना मग मी म्हणलं तसं कसं रे ते म्हणला तुम्हाला काय म्हणला महाराज लोकाला तुम्ही काय एसटीने प्रवास करता त्याला कळलं ते भाग्यवान म्हणा लागलं नाही का मग त्याला काय म्हणायचं होत तुम्ही गाड्याने फिरतात एसटीने कधी फिरत नाही तर तुम्हाला काय माहिती एसटीचे नियम एसटीचे काय नियम आहेत लहानाल्या पोराला हाफ तिकीट आणि मोठ्याला माणसाला फुल तिकीट तसं म्हणलंय मी 100 देईन म्हणलं तुम्हाला त्या म्हणलं बरं जाऊ दे 100 तर 100 विचार म्हणलं प्रश्न त्यांनी प्रश्न विचारला टेलर असा प्रश्न विचारला त्यांनी तो म्हणला ऐका महाराज पृथ्वीचं करून ताट तुम्ही माना ताट करा बर का प्रश्न लई गंभीर आहे इज्जत का सवाल आहे बर का तो म्हटला पृथ्वीचं करून ताट चंद्र ताऱ्यांच्या वाती बर का पृथ्वीचं करून ताट चंद्र ताऱ्यांच्या वाती आणि महादेवाला पार्वती ओवाळायला जाती तेव्हा सांग म्हणला महाराज ती कशावर उभी होती प्रश्न गंभीर आहे का काय म्हणलं तो पृथ्वीचं करून ताट चंद्र ताऱ्यांच्या वाती आणि महादेवाला पार्वती ओवाळायला जाती तेव्हा सांग म्हणला महाराज ती कशावर उभी होती कशावर उभी होती आपण जर म्हणलं चौरंगावर उभी होती देव म्हणजे नाही पायावर उभी होती आणि आडमुठ्याच्या कुठून आधी लागत आहे का आडमुठ ते आडमुठच असतो एक माणूस 12 विद्या गाड्या 12 गाड्या विद्या प्राप्त केली चालला दिवसाच दिवाला आता शिष्यमंडळ असते सोबत आहे का नाही शिष्यमंडळ एक जण असा आऊत हानित होता रानात उन्हाळ खरडा कळतो ना उन्हाळ खरडा घालित होता निघालो दुपारात मध्ये दिवाला शेतकरी आला तिथून म्हणला ओ हे दुपारात दिवा लावून कमन चालला ते शिष्य कडीचे म्हणले हळूच बोल जरा महाराज आहेत ते इतके विद्वान आहेत जगामध्ये कुणी प्रश्न विचारू दे म्हणले त्याचं उत्तरच देत इतके विद्वान आहेत आणि ज्या दिवशी त्यांना उत्तर कोणाला जर कोणाचं द्यायचा जर नाही आलं त्या दिवशी दिवा ते विझून टाकणार ते म्हणला असं आहे का ते पळतच गेला तिकडं आहोत हानेत होता ना आणि रूम न काढून आणला आवतावर रूम न कळतो ना तुम्हाला रूम न काढून आणलं आणि म्हणला तुझ्या महाराजाला घेवर इकडे बोलू असा पटंगणात काढा म्हणला तुझा महाराज असा निघला पटंगणात ते चिडले ना शिष्य महाराजाला घेतलं पटंगणात ते म्हणला असं रूम न उघरील असं त्याने आणि म्हणला सांग आता हे कुठं लागल त्या प्रश्नाचं उत्तरच दि म्हणला मग ते कुठं लागल आता तो जर म्हणला असता कमरात लागल हे नाही का डोक्यात घालायचं हि जो म्हणला दिवा दिवाळी जाय लावला त्याला असं आडमुठे लोकांचे नादी नाही लागायत मला तसं ते पोर आडमुठ ते काय म्हटलं मला पृथ्वीचं करून ताट चंद्र ताऱ्यांच्या वाती महादेवाला पार्वती ओवाळायला जाते ती कशावर आता कशावर सांगाव आपण गाथा चाळव भागवत चाळव ज्ञानेश्वरी कुठं सापडा ना त्याची पार्वती कशावर उभी होती मी म्हणलं भांड्या मला येत नाही गाड्या ते म्हणलं काढा 200 रुपये सुट्टे द्या मला 200 नोट घेणार नाही काय म्हणला सुट्टे द्या त्याला असे काढले 200 दिले त्याला सुट्टे 200 दिले त्याने काय केलं त्याच्यातलीच एक मला 100 वापस दिली काय झालं सांग ते म्हणला मला तरी कुठे येत आहे राम महाराज म्हणला 100 नोकर 100 हाणले नाही त्याने कशा म्हणलं चतुर्गड परत 10-5 मिनिटं गेले म्हणला महाराज प्रश्न विचारू का मी म्हणलं चांदे गावात काय बोली केलेलं नाही पाकिट घेतो झांडी आता नको विचारू घरी जा म्हणलं तू घरी वाटल्यास अजून 10-20 घे पण तू गिरताना सुद्धा येऊ नको असले इतकं चतुरपणा लागतो दुनिया झुकती आहे लेकिन झुकती आता पोत सांगत होतो तुम्ही असे जस काय सूर्यफुल फोडायला आलो आता फ्रेश झालं आहे की नाही असं असं असलं कीर्तन तर मग फ्रेश नाही तर मग त्याला आणलं कुणी होतं गाड्या कुणी आणलं होतं रात्री असंच झालं महाराज कीर्तन लांबलं एक म्हातारा असं मधीच उठलं
असं नुसतं कडीने फिरायचं असं कडीने फिरायचं. मी म्हणलो बाबा बसा, तो म्हणला तुकलं चलून दे तुकलं चलून दे. म्हणला तुला आणलंय कुणी त्याला बघू तो म्हणला. तस इथले लोक अगदी स्वामीच्या परिसरातले लोक आहेत, सुंदर लोक आहेत. मला अजून अर्धा पाऊन तास काढायचा नाही इथं काढलं इथंच मध्ये कुठं तर अवघड होऊन जाईल. उद्या चला मग तुमच्याकडे बघू तिकडं आहे का नाही. म्हणून अगदी सुंदर आहे. तर कुठं चाललं होतं आपलं? चांदेगावात. चांदेगाव मध्ये चाललो होतो. काय सांगितलं होतं? संतांचा महिमा. बरं का, इतका संतांचा महिमा, अलौकिक महिमा. तुम्हाला लौकिक महिमा सांगितला आणि संतांचा अलौकिक महिमा असा आहे. महाराज म्हणतात तो अलौकिक महिमा. मोक्ष सायुज्यता जोडे हा अलौकिक महिमा. महाराजांनी अगदी संक्षिप्त शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये, थोड्या शब्दामध्ये संतांचा अलौकिक महिमा प्रतिपादन केला. कसा? मोक्ष आणि सायुज्यता या दोन गोष्टीमध्ये 8 गोष्टी प्राप्त होत्या. कोणत्या? मोक्ष हा शेवटचा पुरुषार्थ आहे. बरं का, आता तुम्हाला कळेल. शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आणि शेवटची मुक्ती सायुज्यता ही शेवटची मुक्ती आहे का नाही. त्याच्या पाठीमाग 3 मुक्त्या आहेत. कोणत्या? सलुकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. ही किती मुक्ती आहे? 4th मुक्ती आहे. आणि मोक्ष हा कितवा पुरुषार्थ आहे सतीश महाराज? 4th. 4 बोट सतीश महाराज बरं का, म्हणजे म्हणजे 4th मोक्ष हा 4th पुरुषार्थ आहे. त्याच्या पाठीमाग धर्म, अर्थ, काम हे 3 सुद्धा येणार. आता हा तुमच्यासाठी, आता तुमच्यासाठी. तुम्हाला कळालं नाही महिला मंडळी मी आता काय बडबड केलं? बरं का, ऐका. तुमच्या गावामध्ये तुम्ही सवासणी जीव घालतात का? पचल काकू जीव घालतात ऐका. सवासणी जीव घालतात तुमच्या गावात? जीव घालतात ना सवासणी, आहे का नाही. मग सवासणी जीव घालत असताना तुम्ही सुवासणीला आमंत्रण द्यायला गेल्याच्या नंतर, तुम्ही जिच्या घरी आमंत्रण द्यायला गेलात तिच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही कुंकू किती जणीला लावता? किती जणीला लावता? का लावतच नाही. काय लावता तुम्ही? कुंकू लावता का नाही? किती जणीला लावता? एकी जणीच्या घरी गेल्यावर किती जणीला कुंकू लावता? एकीलाच लावता. जिच्या घरी जाताना तुम्ही किती सुवासणी असतात? 7 सुवासणी. 7 घरच्या 7 सुवासणी. प्रत्येकीच्या जर घरी गेलं तर प्रत्येकीच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही कुंकू किती जणीला लावता? फक्त एकीलाच लावता ना. आणि एक जणीला कुंकू लावल्याच्या नंतर ती जेवायला येताना एकटीची ती कथेच्या सोबत पिलावळ घेऊन येते. पिलावळ येते. एकटीची ती का पिलावळ घेऊन येते? आता मला तुम्ही पुरुषोत्तम महाराज तुम्हाला सांगतो, आपले प्रदीप महाराज आहे का नाही. आता तुम्ही मला एकट्यालाच निमंत्रण दे. कोणा तुम्ही कोणाला बोलले? मला एकट्यालाच बोलले. ह्याचं काय काम आहे? टेलर आले तर देव आले, ह्यांचं काय काम? काय इथं काय काम आहे त्यांचं? कशामुळे आले ते? कोणामुळे आले तर? माझ्यामुळे आलेत का नाही, हे का नाही. तस एका सुवासणीला कुंकू लावलं की त्याच्या पाठीमाग बबी येते, ठकी येते, रंगी येते, बाबी येतो. यांना निमंत्रण दिलं का? नाही दिलं. तसा शेवटचा पुरुषार्थ हा मुक्ती आहे. त्याच्या पाठीमाग धर्म येणार. ऐका आपलं. पुढे भक्तीने धरिले. पुढे पुढे भक्तीने धरिले हाती. आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं आहे का नाही. प्रमाण आलं पटकून म्हणून टाकलं, आहे का नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान, वैराग्य आणि धर्म.
एकदा का भक्ती केली की याची का जाणार निमंत्रण देण्याची गरज नाही तुम्हाला. ह्या गोष्टी पुरुषार्थ आणि मुक्ती ह्या सोप्या गोष्टी नाही टेलर. हा पुरुषार्थ आणि मुक्ती मिळवण्याकरता विठ्ठला मुक्ती आणि मोक्ष हे मिळवणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी कितीतरी हजार वर्ष तपश्चर्या केली तरी या गोष्टी मिळत नाहीत. पण महाराज म्हणतात ह्या गोष्टी मिळाल्या तुम्हाला जर संतांनी आलिंगन दिलं ना, संतांनी जर तुम्हाला आलिंगन दिलं तर या गोष्टी अगदी सहजासहजी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. कोणत्या? मोक्ष सायुजता गोष्टी अगदी पटकन तुमच्या तुम्हाला जोडल्या जातील. असा हा संतांचा महिमा आहे. झाली बोला याची सीमा अजून काय महिमा आहे. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. सर्व तीर्थ संतांच्या पायाजवळ. कशाला म्हणायचं तीर्थ? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाई भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी. तिचं जर वाचने नाव घेतलं तर अगदी दोष सारे जळून जातात. तिचं नाव आहे गंगा. आणि अशी गंगा असं हे पावन पवित्र तीर्थ त्या संतांच्या पायाजवळ लोटांगण घेत आहे. गणे महाराज म्हणतात तीर्थच नाही पर्वकाळ. पर्वकाळ कशाला म्हणायचं? आता पुढच्या महिन्यामध्ये एक पर्वकाळ आला पा अधिक मासाचा आहे गणे. तो आपल्या जीवनामधला एक पर्वकाळच आहे गणे. अरे आपल्याला हे जीवन भेटलंय हे सुद्धा एक पर्वकाळ आहे. साधला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ हा पर्वकाळ. महाराज हे सुद्धा पर्वकाळ संतांच्या पायाजवळ लोटांगण घेतात. हा पर्वकाळ जन्म कधी यायचं आणि कधी जायचं हे संतांच्या हातात आहे. त्यांच्या म्हणण्यावर आहे बाबा आम्हाला कधी यायचं आणि कधी जायचं. म्हणून महाराज म्हणतात तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. असा हा संतांचा महिमा. आणि यांची जर सेवा केली तर वेगळी सेवा करण्याची गरज नाही. तुका म्हणे देवा आणि ज्यांची केली पावी सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठोबा आलिंगन कडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. मग ती चाल झाली असं आपण समजू. आता शिका अर्ध कीर्तन झालंय 11 वाजता. अजून अर्ध बाकी. विठो बारोक मध्ये झालं म्हणजे अर्ध. आता किती बाकी राहिले? बाय म्हणते ना उरक अर्ध राहिले लागला म्हणाय. आला मोठा तोंडाला साबण लो सांग ऐका.
छोटस चिंतन सांगितलं जमले 5 मिनिटांमध्ये छोटस चिंतन आणि कीर्तन म्हणजे तुम्हाला अभंग लक्षात येण्याकरता सांगतो ऐका. एवढा संतांचा महिमा जो आहे हा संतांचा महिमा तुम्ही निसता ऐकला पण हा महिमा कधी प्राप्त होतो त्याकरता या अभंगाची सुरुवात पहा. आलिंगन, आलिंगन या शब्दाने या अभंगाची सुरुवात केली. ज्यावेळेस आलिंगन घडेल त्यावेळेस या सर्व गोष्टी प्राप्त होतात. आलिंगन जर नाही झालं प्राप्त नाही होणार. तुम्हाला एकदा संतांचं आलिंगन करून देतो मग तुम्हाला संतांचा महिमा कळून जाईल. ऐका, आलिंगन या शब्दाचा अर्थ भेटणे आहे का नाही. मग आलिंगन व्यवहारात जर आलिंगनाचा विचार केला तर व्यवहारात आलिंगनाला मर्यादा आहेत. आलिंगन वयाची मर्यादा आहे. आलिंगनाला आलिंगन घडण्याकरता वयाची मर्यादा आहे. आलिंगन घडण्याकरता अधिकाराची मर्यादा आहे आणि आलिंगन घडण्याकरता अंतःकरणाच्या स्थितीची मर्यादा. एवढं चिंतन आहे का विषय खालाच बरं का. आलिंगन घडण्याकरता कशाची मर्यादा आहे? पहिली 1 नंबर वयाची. आलिंगन घडण्याकरता 2 नंबर कशाची मर्यादा आहे? अधिकाराची. आणि आलिंगन घडण्याकरता जी तिसरी मर्यादा आहे ती अंतःकरणाच्या स्थितीची. वयाची मर्यादा म्हणजे आता हे छोटं पोरग बाबाला म्हणलं मला तुम्हाला आलिंगन द्यायचं. हा पोरग तुम्हाला म्हणला मला आलिंगन द्यायचं. तुमचं आलिंगन होऊ शकतं का? आलिंगन घडण्याकरता त्यांना त्या वयाचाच माणूस पाहिजे. त्यावेळेस ते आलिंगन घडेल. याला वयोमर्यादा म्हणतात. आणि दुसरा जी मर्यादा आहे अधिकाराची मर्यादा. अधिकार, अधिकार कशाला म्हणतात? अधिकार. आता एखादा महाराज आहे आणि महाराजाला जर एखादा माणूस म्हणला महाराज तुम्हाला मला आलिंगन द्यायचं काय बी हो आपल्याला आलिंगन द्यायचं. आलिंगन होईल का? महाराज तुम्ही इकडे या राव मला काय करायचंय. आलिंगन होईल का? आणि जर अशा महाराजाने जर आलिंगन दिलं तर मग काहीतरी महाराजात फाल्ट आहे. महाराजाने जर याला आलिंगन दिल्यावर महाराजात घोटाळा आहे का नाही काहीतरी. म्हणजे आलिंगन घडण्याकरता कशाची मर्यादा आहे? अधिकाराची. अधिकार पाहिजे. अधिकार असला तर आलिंगन होईल. आले आता ते जर म्हणला महाराज आलिंगन द्या. हा माणूस जर कोणाला याने कोणाला म्हणावं मला आलिंगन दे रामराव म्हणजे आलिंगन होण्याकरता अधिकार. म्हणजे तो पेताडाचा जो अधिकार आहे तो दुसऱ्या पेताडाला कळणार ऐका ना. आलिंगन अधिकार म्हणजे महाराजाला जर आलिंगन द्यायचं असेल तर त्याकरता महाराजच हवा. ही अधिकाराची मर्यादा आहे. आणि तिसरी जी मर्यादा आहे ती अंतःकरणाच्या स्थितीची. ती अंतःकरणाची स्थिती अशी अशी मर्यादा आहे ती. एक जण आला माती करून आणि दुसरा आला वाढदिवस करून किंवा लग्न लावून आला.